यावल तालुक्यातील आंबापाणी थोरपाणी या आदिवासी पाड्यावर एकाच आदिवासी कुटुंबात चार लोकांचा जीव गेलेला आहे। सुदैवाने या घटनेमध्ये एक 8 वर्षाचा मुलगा हा बचावला गेला आहे। आपल्या आदिवासी कार्यालयाच्या अंतर्गत त्यांना काय मदत मिळणार अवकाशी। सदरची घटना अत्यंत दुर्दैवी आहे, अशी कोणावरही असे संकट येऊ नये, तथापि निसर्गापुढे कोणाचे चालत नाही, परंतु त्यातूनही निसर्गाने एक बालक त्या ठिकाणी वाचला आहे। तर सदर शांतीलाल नानसिंग पावरा या 8 वर्षीय मुलाकरिता प्रकल्प कार्यालय यावल हे पूर्णतः पालकत्व स्वीकारत आहे आणि सदरील विद्यार्थ्याला त्याचे आजी आणि आजोबा पण वाचलेले आहेत। तर त्यांच्याकडे जी काही आर्थिक मदत आपल्याला न्यूक्लियस बजेट योजनेतून तात्काळमध्ये 50,000 रुपये आपण त्यांना देणार आहोत आणि सोबतच आज आम्ही सर्व त्यांच्या महिना 2 महिने पुरेल एवढं किराणा साहित्य त्यांना अंतरून पांगून पण त्यांना पोहोच केलेलं आहे। ही तात्पुरती मदत आहे, परंतु त्या मुलाचं भवितव्य घडावं म्हणून त्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये आम्ही त्याला प्रवेश देणार आहोत आणि त्याला 1 ते 12 वीपर्यंत पूर्ण मोफत त्याचं शैक्षणिक साहित्य असतील, त्याला अंथरूण पांघरूण असेल, त्याला गणवेश असेल, ह्या सर्व सुविधा त्याला देऊन भविष्यात तो निश्चितच चांगल्या अधिकारी किंवा कुठेतरी तो शासकीय सेवेमध्ये लागेल आणि तो त्याच्या पायावर उभा राहील याची पूर्णतः जबाबदारी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने आम्ही घेणार आहोत। पर त्याच्या आजी आजोबा जे जिवंत आहेत त्यांच्यासाठी आपण काही करू शकता का? त्यांच्यासाठी सुद्धा आमचा मानस आहे। कालच आदरणीय आमदार महोदय वगैरे यांच्यासोबत आम्ही प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली। सदरची जागा ही वनविभागाच्या क्षेत्रामध्ये येते, परंतु त्यांना जर का वनविभागामार्फत आंबापाणी या ठिकाणी जर जागा आम्ही उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, ते सर्वच्या सर्व कुटुंब आंबापाणी येथे जर स्थलांतरित झाली तर त्याच ठिकाणी आम्ही त्यांना लागेल तेवढी घरं आम्ही बांधून देणार आहोत आणि त्या व्यक्तीला तर प्राधान्याने आम्ही घरकुल बांधून देणार आहोत। याच्यासाठी आम्हाला वनविभागाकडून परवानगी घेऊन त्या ठिकाणी त्यांचं घराचं बांधकाम करून आम्ही देणार आहोत। त्यासोबतच त्यांना इतर काही वैयक्तिक लाभाच्या योजना सुद्धा प्राधान्याने आम्ही देणार आहोत। मग शेतीसाठी अवजारे असतील, बीबीएन असेल, अशा वेगवेगळ्या योजनेतून प्राधान्याने आम्ही त्या आजी आणि आजोबासाठी काय देता येईल जेणेकरून त्यांना त्यांचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। या संदर्भात आपल्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बोलणं झालेली आहे का? हो, कालच वन विभागाचे उपवन संरक्षक श्री सेक्सर प्रत्यक्ष स्थळी उपस्थित होते। त्यांनी सुद्धा संबंधित काही जे जवळपासचे वरिष्ठ लोक होते किंवा आदिवासी नागरिक होते त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना सुद्धा आवाहन केलं की तुम्ही एवढ्या अडचणीच्या ठिकाणी न राहता तिथूनच जवळ असलेल्या मूळ आंबापाणी या ठिकाणी यावं, त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही जमीन उपलब्ध करून देऊ आणि आदिवासी विकास विभागामार्फत घरकुल किंवा इतर जे सामूहिक असेल की त्या ठिकाणी मग शाळेचा प्रश्न असेल जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण तिथे शाळा सुरू करू, त्यानंतर एक प्राथमिक आरोग्य केंद्र पण आपण त्या ठिकाणी प्रस्तावित करणार आहोत, रस्ता आहे, पाण्याची सोय आहे, जलजीवन मार्फत पाणी त्या ठिकाणी उपलब्ध होईल, मग हे जर एकत्रित आले त्यांना ज्या बेसिक सुविधा पाहिजेत त्या सर्व त्या ठिकाणी उपलब्ध करण्याचा आपला मानस आहे। त्यासाठी वन विभाग आहे, महसूल आहे आणि आदिवासी विकास विभाग आहे यांच्या संयुक्त पुढील अशी दिशा राहणार आहे की त्या ठिकाणी आंबापाणी गावामध्ये या सर्व सुविधा आपण देणार आहोत।